हाय मागच्या व्हिडिओमध्ये आपण हा पूर्ण प्रॉब्लेम बघतला होता तुम्ही डिस्प्लेवरती बघू शकता बघा हा पूर्ण प्रॉब्लेम बघतला होता ठीक आहे ह्यामध्ये आपण रिव्ह्युशन अकाउंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट कॅश अकाउंट आणि बॅलन्स शीट अकाउंट प्रिपेअर केली होती थी? ठीक आहे बुकमध्ये जर तुम्हाला बघतलं तर तुम्हाला त्यांनी बॅलन्स शीट फक्त विचारली होती आणि जनरटिक्स विचारल्या होत्या हां ह्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण बॅलन्सशीट सगळी प्रिपेअर केलीच आहेत हां एक्स्ट्रा अकाउंट प्रिपेअरही करून ठेवले आपण कॅश अकाउंट केले आपण पार्टनर्स कॅपिटलही केले ठीक आहे आता ह्याचे जर्नडिज कसं करायचं ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे ठीक आहे व्यवस्थित खूप महत्त्वाचं लक्षात व्यवस्थित लक्ष द्या ठीक आहे हां बघा तर पहिली स्टेप काय असते जसं आपण ते पोस्टिंग केली ना तसं जनडिसमध्ये पोस्टिंग घेणार नाही आहे म्हणजे ह्या पोस्टिंगची एंट्री होत नाही समज नाही हे जे काही आयटम तुम्हाला दिसतात ह्याची कोणती एंट्री होणार नाही तिथे फक्त इथे रिझर्व किंवा पी एन ए असेल जो आपण पार्टनर्सना नंतर ट्रान्सफर करणार आहे त्याची एंट्री होते पण इथे तसं काही दिले नाही आहे ते नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये आलं की तुम्हाला मी व्यवस्थित एक्सप्लेन करतो त्याचं काय करायचं ते ठीक आहे पण आता सध्या एवढंच लक्षात घ्या की तुम्हाला काही इथे कोणा इथे पोस्टिंगची कुठची इंट्रीज करायची नाही आहे तर आता स्टार्ट इथून होणार बघा जे फर्स्ट तुम्हाला दिले हे ॲडजस्टमेंट आहे त्याच्या सगळ्या एंट्रीज आहेत हां फर्स्ट जर तुम्ही बदलत तर बघा फर्स्ट तुम्हाला त्याने दिलं आहे गुडविल बरोबर ना गुडविल आता मला सांगा गुडविलची केस कोणती आहे इथे हां गुडविल इज व्हॅल्यूड ॲट टू लॅक दिले बघा अप्पना इज टू बी ब्रिंग हर शेअर ऑफ गुडविल इन कॅश तुम्हाला मागच्या मी व्हिडिओमध्ये सांगतो गुडविल इन कॅश ठीक आहे ट्रीटमेंट ऑफ गुडविल व्यवस्थित बघा तो व्हिडिओ जर समजला नसेल तर ठीक आहे गुडविल इन कॅश कोणती केस आहे फर्स्ट केस आहे बरोबर आपण किती एंट्रीज करतो मला सांगा फर्स्ट केसमध्ये तर दोन एंट्रीज करतो कॅश टू गुडविल आणि गुडविल टू पार्टनर्स ठीक आहे ते आपण दोन एंट्रीज करून घेऊ का तर गुडविल इन कॅश ही फर्स्ट तुम्हाला त्यांनी केस दिली आहे गुडविलची ठीक आहे मी इथे लिहितो बघा फर्स्ट डेट जी आहे ती बघा डेट कुठची लिहायची जी बॅलन्सीची डेट तुम्हाला दिली ना ही एंडिंग आहे बघा आणि इथे बघा ॲडमिट झाल्या एक एप्रिल जवळ ना ती डेट इथे लिहायची हां फर्स्ट एप्रिल टू थाउजंड एटीन फर्स्ट इथे तुम्ही टू थाउजंड एटीन एप्रिल ठीक आहे आणि फर्स्ट हां काय म्हटलं मी फर्स्ट तुमची एंट्री काय होणार आहे तर गुडविलची पहिली एंट्री का होते कॅश अकाऊंट डेबिट माहिती आहे ना सर ज्यांना डिस्कशन येतो टू कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट ठीक आहे या एंट्रीज कुठून आल्या कशा आल्या ते ट्रीटमेंट ऑफ गुडविल तुम्हाला बुकमध्ये दिलेत बघा ते सगळं व्यवस्थित बघा आपण त्यावरती एक व्हिडिओही तयार केला आहे तो व्यवस्थित बघा एल एफ नंबर काहीच नाही आहे कॅश टू गुडविल अमाऊंट किती रुपये दिले बघा गुडविलची तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला गुडविलचे अमाऊंट दिले किती टू लॅक दिले ती मी इथे देतो ठीक आहे दोन लाख डेबिट साईडला दोन लाख आणि क्रेडिट साईडला दोन लाख समजतं ना सगळ्यांना ठीक आहे आता याचं नॅरेशन आता नॅरेशन काय तर मला सांगा सगळ्यांना माहिती आहे आपण इलेवन्थला शिकलो आहे हां त्याने जसं दिलं आहे बिंग सुरुवात आपण बिंगनी करतो बिंग गुडविल त्याने दिलं तसं शॉर्टमधील इन कॅश हां बिंग ब्रिंग गुडविल म्हटला तरी चालेल ते बिंग हां ब्रिंग गुडविल इन कॅश ठीक आहे बिंग ब्रिंग गुडविल इन कॅश असं म्हणा त्यात डेट सेम राहणार लक्षात डेट सेम राहणार दुसरी इंट्री का होते मी म्हटले ती केस असेल गुडविल इन कॅश असेल तर दोन इंट्रीज होतात कॅश टू गुडविल आणि गुडविल टू ओल्ड पार्टनर्स इथे मी सेकंड इंट्रीज गुडविल गुडविल अकाऊंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स आता ओल्ड पार्टनर्स म्हणजे कोण त्या दोघांची नावं लिहायची हां ओल्ड पार्टनर्सची नावं तुम्हाला काय दिली आहेत पहिलेचं नाव आहे सुजाता इतर तुम्ही सुजाता कॅपिटल अकाऊंट ठीक आहे आणि दुसरं टू पौर्णिमा पौर्णिमा कॅपिटल अकाऊंट ठीक आहे दोघांचीही नावं लिहिली गुडविलची अमाऊंट इथे दोन लाख आहे ती मित्रित दोन लाख टू लॅक आणि ते दोघांना डिस्ट्रीब्यूट करा ना इक्वल रेशो तुम्ही बदलवतो आपण इथे बघा प्रॉब्लेममध्येच आपण बदलतो त्यांचा रेशो काय आहे इक्वली आहे त्यामुळे हे दोन लाख इक्वली जर वाटायचे असतील तर किती येणार माहिती आहे सगळ्यांना वन लॅक वन लॅक ठीक आहे आता याचं नॅरेशन काय येणार बघा तर आपण गुडविल कोणा ट्रान्सफर केले पार्टनर्सना मग काय येणार बीइंग गुडविल ट्रान्सफर बरोबर ना ट्रान्सफर टू ओल्ड पार्टनर्स ठीक आहे ओल्ड पार्टनर्स समजलं बीइंग गुडविल ट्रान्सफर टू ओल्ड पार्टनर्स आता बघा थोडंसं अक्षर समजत असतं प्लीज ॲडजस्ट करा एक्स अक्षर मला माहिती आहे बरोबर नाही आहे पण तुम्हाला समजावा एवढाच उद्देश आहे ठीक आहे बघा पुढे त्यानंतर बघा पुढची डेट एप्रिल सेम डेट तर सेम राहणार आहे हे पहिले समजलं ना गुडविलच्या आपण ह्या दोन एंट्रीज केल्या का पहिला एच्या गुडविल आणि कॅश आहे दोन इंट्रीचा होतात कॅश टू गुडविल गुडविल टू पार्टनर्स जी आपण इथे पोस्टिंग हे केली होती बघा आता पुढे जे बी दिले अपर्णा इज टू बी बिरिंग इन वन लॅक ॲज कॅपिटल कॅपिटल दिले हे आपण कुठे लिहितो बघा झाली ते बाय कॅश लिहिले होतो आणि कॅशच्या डेबिटला त्याची इंट्री का होते बघा जो न्यू पार्टनर्स येतोय तुमच्या फॉर्ममध्ये तो तुम्हाला कॅपिटल प्रोवाईड करतो आहे म्हणजे काय देतो पैसे देतो आहे म्हणजे कॅश आली ना बिझनेसमध्ये म्हणून कॅश अकाउंट डेबिट समजते कॅश अकाउंट डेबिट टू कुणी दिलं कोण नवीन पार्टनर्स आहे अपर्णा टू अपर्णा कॅपिटल अकाउंट ठीक आहे कॅश अकाउंट डेबिट टू अपर्णा कॅपिटल अकाउंट क्रेडिट अमाऊंट बघा त्याने किती रुपयाचं गु तु? तुम्हाला कॅपिटल दिले गुडविल दोन लाख झालं कॅपिटल दिलं बघा वन लाख रुपीज ते आपण इथे लिहूया वन लॅक रुपीज एक लाख एक लाख समज ना इझी आहे ना इंट्रीज पण हां ठीक आहे हां मग आता नॅरेशन कॅन आर बीइंग सांगा मला बिईंग काय काय दिलं त्यांनी कॅपिटल हां बिंग ब्रिंग कॅपिटल इन कॅश बिंग ब्रिंग कॅपिटल इन कॅश झालं इथपर्यंत पुढे डेट सेम राहणार एक एप्रिलच पुढे काय त्यांनी दिलं आहे बघा हे झालं आपलं आता सी प्रोविजन ऑफ टेन पर्सेंट टू बी क्रिएट क्रिएटेड ऑन सन रिडेटर्स बघा हे तुम्हाला जे दिलं आहे तुम्ही बघू शकता बघा तुम्हाला हे समजतं आहे हे जे तुम्हाला दिलं आहे ते आपण इथे ॲडजस्टमेंट ऑलरेडी केले आगे होते बघा मागचा व्हिडिओ व्यवस्थित बघा माहिती तुम्हाला नक्की समजेल बघा हां इथे आपण ॲडजस्टमेंट केला होतं टू ऑलरेडी हां कसं माहिती आहे ना संडीडेटर्सवर टेन पर्सेंट आपण कॅल्क्युलेट केलं होतं हां सव्वीस सालावरती दोन सहाशे आलं ते आपण सेकंड इफेक्ट डेबिटला दिला होता हां माहिती आहे ना इथे लेस केलं आपण ॲसेट कमी झाली म्हणजे लॉस झाला रेव्युलेशनच्या डेबिटला हां रेव्युलेशनच्या डेबिटला लॉस किंवा एक्सपेन्स येतात आणि क्रेडिटला इन्कम किंवा प्रॉफिट येतो ठीक आहे मग तसं आपण सनडी डेटर्सचे इथे ट्रान्सफर केलं होतं दोन सहाशे पुन्हा लॅनर बिल्डिंग ऐंशी आता झाली होती मग लॅनर बिल्डिंग होती साठ हजार ऐंशी झाली ना म्हणजे वीस हजारने इन्क्रीज वी झाली वीस हजार वाढली आहे म्हणून ॲड अप्रिसिएशन आपण बघा वीस हजार लिहिलं होतं आता ॲसेट वाढले म्हणजे प्रॉफिट झाला मग सेकंड इफेक्ट आपण इथे केला होता बघा ट्वेंटी थाउजंड ठीक आहे त्यानंतर लास्ट ॲडजस्टमेंट स्टॉक आणि प्लॅनर मस्टरी रिड्यूस झाले आहेत म्हणजे कमी झाले आहेत वीस टक्क्यांनी मग ते आपण त्यामधून बघा वीस वीस टक्के मायनस केले होते काढून सेकंड इफेक्ट डेबिटला घेतलं होतं असं आपण ह्या सगळ्यात तीन ॲडजस्टमेंट केल्या होत्या हां याची इंट्रीज आपण कॉमन करणार आहे हे समजलं तुम्हाला कसं आलं आता ही इंट्रीज करणार बघा इथे इथे सरळ आहे बघा रिवॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला तुम्ही दिले म्हणजे इंटी का होणार रिव्हॅलेएशन अकाउंट डेबिट टू आर डी टू स्टॉक टू प्लॅन्टर मशीनरी ही फर्स्ट एंट्री करायची समजले रिवॅल्युएशन अकाउंट डेबिट टू हे सगळं लिहायचं चला इथे लिहू आपण रिव्हॅल्युएशन रिव्हॅल्युएशन अकाऊंट डेबिट टू काय काय होतं आर डी किंवा डेटस तुम्ही म्हणू शकता आर डी अकाउंट किंवा डेटस अकाउंट टू अजून काय होतं बघा स्टॉक आणि प्लॅनर मशिनरी आहे स्टॉक टू स्टॉक अकाउंट आणि टू प्लॅन्ट अँड मशनरी अकाउंट आता अमाऊंट ह्याच्या किती बघूया आपण बघा दोन सहाशे आठ हजार आणि चौदा हजार ह्या तिन्ही अमाऊंट इथे आपण लिहूया ठीक आहे ते बघा क्रेडिट साईटला येतो मी इथे दोन हजार सहाशे त्यानंतर आहे आठ हजार आणि नंतर आहे चौदा हजार ठीक आहे याची टोटल ही आपण केली होती बघा इथे चोवीस सहाशे अमाऊंट येते बघा टोटल हां वरती इथे लोक मी चोवीस हजार सहाशे समजते कसं एंट्री झाली काही वेगळं नाही आहे इझी आहे खूप समजलं हां जे आपण इथे पोस्ट केलं होतं रिवेलेशन अकाउंटला तुम्हाला रिव्हिलेशन अकाउंट प्रिपेअर करावंच लागणार होतं भले तरी तुम्ही फक्त त्याने विचारतो बॅलेन्स शिट नाही जनरेटीज जरी तुम्हाला विचारल्या तर बॅलेन्सशीटसाठी तुम्हाला हे अकाउंट प्रिपेअर करणं कंपल्सरी तुम्ही बदलत त्याशिवाय टली होणार नाही आहे आणि तुम्हाला जनरलीसाठी हे जर प्रिपेअर केलं तर पण इझी आहे ना डायरेक्ट हे तुम्ही लिहिलात इंट्रीज लिहिलात हां त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे प्रिपेअर करायचेच भलेदारी विचारले नसेल तरीही ठीक आहे समजलं ही इंट्रीज झाली आता ही इंट्रीज काय झाली आहे मला सांगा तर सिम्पल आणि सरळ आहे तर नॅरेशन काय नॉर बीइंग ॲसेट सगळ्या ॲसेट आहेत ना ॲसेट काय म्हणायचं रिवॅल्यूड ठीक आहे काय म्हणायचं रिव्हॅल्यूड आता हे रिव्हॅल्यूड का तर रिव्हॅल्युएशन अकाउंटला आपण ट्रान्सफर करतो ना त्याचे व्हॅल्यू चेंज होतात मग ते असेट बिंग एसट रिव्हॅल्यूड असं नाही आहे ठीक आहे सेम पुढे बघा आता हे इंटी इंटी का आता? लाने जे क्रेडिट साईडला एकच आहे बघा लॅना बिल्डिंग ट्वेंटी थाउजंड ह्याची इंटी काढणार आता हे रिव्हॅल्युएशन टू झाली ना मग ह्याची इंटी काढणार लॅना बिल्डिंग बाय म्हणजे डेबिट लॅन आहात लॅना बिल्डिंग टू रिव्हॅल्युएशन वीस हजार इतर तुम्ही लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट ठीक आहे टू री व्हॅल्युएशन अकाउंट समजतं ना अमाऊंट किती होती ट्वेंटी थाउजंड होती इथे तुम्ही ट्वेंटी थाउजंड ट्वेंटी थाउजंड ठीक आहे समजलं नरेशन सेम बिंग ॲसेट रिव्हॅल्यू सेम रिवॅल्यू ठीक आहे समजलं इथपर्यंत सगळ्या ना हां इथपर्यंत आपलं झालं कंप्लीट झालं सगळ्या एंट्री झालं ना कंप्लीट हा इथपर्यंत असं इंट्रीज करायचे आता एक्स्ट्रा एंट्रीज कुठल्या करायचं तर हा जो हा तुमचा लॉस आहे ह्याची एक एंट्री करावी लागते तुम्हाला ठीक आहे हा लॉस किती चार सहाशे तुम्ही वाटलात कुठे मला सांगा हे बघा पार्टनर्सच्या डेबिटला वाटलात ना समजते ना सगळ्यांना हा जो लॉस आहे आपण पार्टनरच्या डेबिटला वाटला माझ्या इंट्री करायला सांगा मला पार्टनरच्या डेबिटला म्हणजे पार्टनर्स अकाउंट डेबिट म्हणजे कोण सुजाता अकाउंट डेबिट पौर्णिमा अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट समजते तो लॉस डेबिटला जर प्रॉफिट असता तर तो आपण क्रेडिटला वाटला असता मग ती इंट्री झाली असती रिव्हॅल्युएशन टू सुजाता टू पौर्णिमा लॉस आहे ना तो डेबिटला वाटला पण सुजाता पूर्णिमा टू रीवैल्युएशन ठीक है क्या क्रेडिट लिखा लास्ट इंडी तुम्हारी लास डेट सेमच रह सुजाता सुजाता अकाउंट डेबिट पूर्णिमा बहु पूर्णिमा पूर्णिमा अकाउंट डेबिट टू रीवेल्युएशन अकाउंट टू री व्हॅल्युएशन अकाउंट ठीक आहे अमाऊंट कशी होती बघा चार हजार सहाशे मला वाटतं हो चार सहाशे तुमचा लॉस झाला तो दोन तीनशे दोन तीनशे आपण असं डिस्ट्रीब्यूट केलं आहे इथं लिहितो मी दोन हजार तीनशे इथे लिहितो दोन हजार तीनशे इन टोटल चार हजार सहाशे नॅरेशन सांगा तुम्ही मला आता काय तो लॉस ट्रान्सफर केलात ना कुठे ट्रान्सफर केलात पार्टनर्स ना बिंग रिव्हॅल्युएशन लॉस ट्रान्सफर तू कुठे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट मी शॉर्टमध्ये लिहितोय फुलमध्ये व्यवस्थित तुम्ही लिहा फुल फॉर्ममध्ये पार्टनर्स कॅपिटल अकाउंट समजते ना मी जे बोलतोय तिथे लक्ष द्या जर अक्षर समजत नसेल तर प्लीज ओके पार्टनर्स कॅपिटल अकाउंट समजलं इंट्रीज कशा केल्या इतक्या तुम्हाला फक्त इंट्रीज करायच्या हां बघा समजलं ना काही वेगळं नव्हतं आपण फक्त ॲडजस्टमेंटची एंट्रीज केल्या पहिली आपण एंट्री गुडविल केली बरोबर ना केस है First, to goodwill, goodwill to के के, ची केस आहे के ना फर्स्ट मग कॅश टू गुडविल गुडविल टू पार्टनर्स हे इंट्रीज केल्या त्यानंतर जो नवीन पार्टनर्स आहे तो अपर्णा नवीन आले त्यांनी कॅची कॅश आणलं म्हणजे कॅपिटल आणलं त्याची इंट्री केली कॅश टू अपर्णा कॅपिटल त्यानंतर ज्या ॲडजस्टमेंट होत्या त्यांच्या फक्त दोन इंट्रीज म्हणजे साहजिक आहे ना एकतर डेबिटला रिव्ह्युशन किंवा की व्यक्ती क्रेडिटला जाणार आहे मग त्यानुसार मग डेबिट वाल्यांची इंटी झाली रिव्हॅल्युएशन टू आर डी स्टॉक प्लॅन्टरमधली आणि क्रेडिटला फक्त एकच होतं लॅन्य बिल्डिंग ती लॅन्य बिल्डिंग टू रिव्हॅल्युएशन तर समजा अजून एक एखादा आयटम असता क्रेडिटला तर लँड बिल्डिंग समजा क्रेडिटर्स तर लँड बेल्डिंग क्रेडिटर्स टू रिव्हॅल्युएशन अशी एंट्री आली असते समजतं नाही लास्टला जो प्रॉफिट लॉस आला होता लॉस आला होता तो आपण पार्टनरच्या डेबिटला वाटतो म्हणून पार्टनर्स कॅपिटल टू रिव्हॅल्युएशन म्हणजे सुजाता पौर्णिमा टू रिव्हॅल्युएशन हां व्यवस्थित ह्या एंट्रीज पण करून घ्या प्रॉब्लेम ही पुन्हा बघा बघा एकदा समजत नसेल तर दोन ते तीन वेळा व्हिडिओ बघा पण व्यवस्थित समजून घ्या आणि नोटबुकमध्ये लिहून घ्या तर हा एक प्रॉब्लेम व्यवस्थित समजला तर पुढचे सगळे प्रॉब्लेम तुम्हाला समजण्यास इझी होतील ठीक आहे व्यवस्थित स्टडी करा थँक्यू